नमस्कार, तनिष्का रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण अगदी झटपट कुकरमध्ये अंडा पुलाव करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका। अंडा पुलाव बनवण्यासाठी इथे मी 2 कप तांदूळ घेतलेला आहे। हा बासमती तुकडा तांदूळ आहे। सगळ्यात अगोदर आपण हा तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। इथे मी हा तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आपण आता हा तांदूळ असंच एका बाजूला ठेवू आणि अंडा पुलाव बनवायला सुरुवात करू। पुलाव बनवण्यासाठी इथे मी 6 अंडी उकडवून घेतलेली आहे। सगळ्यात अगोदर आपण एका कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून अंडे फ्राय करून घेणार आहोत। तेल चांगलं तापलं की त्यात अंडे टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्याच्यावर थोडंसं तिखट टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद, चवीनुसार अगदी थोडं मीठ टाकायचं आहे। या पद्धतीने अंडे तेलात थोडे फ्राय करून घ्यायचे आहेत। दोन मिनटात हे अंडे चांगले फ्राय झालेले आहेत। आपण आता हे अंडे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि पुन्हा त्याच कुकरमध्ये तेल ॲड करू। इथे मी 1.5 पळी तेल टाकून घेते। तेल चांगलं तापलं की आपल्याला त्यात काही खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथे मी 2 तमालपत्र घेतलेले आहेत, 6 काळी मिरी घेतलेली आहे, 1 मसाला वेलची आहे, 3 वेलदोडे घेतलेले आहेत, 1 चक्रफूल घेतलेला आहे आणि 5-6 लवंग आहे आणि 1 छोटासा तुकडा घेतलेला आहे दालचिनीचा। सगळ्यात अगोदर आपण हे मसाले तेलात टाकून घेऊ। हे खडे मसाले तेलात चांगले परतून घ्यायचे आहेत, म्हणजे पुलावलाही छान यांचा स्मेल येईल आणि चवही छान लागेल। मसाले तेलात चांगले फ्राय झाले की त्यात 1/2 चमचे जिरं टाकून घ्यायचं आहे। जिरा आणि मसाले तेलात चांगले परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण त्यात उभा पातळ कापून घेतलेला कांदा ॲड करू। इथे मी 3 कांदे उभे पातळ कापून घेतलेले आहेत। कांदा तेलात चांगला परतून घ्यायचा आहे। हलका सोनेरी रंग येईपर्यंत मीडियम गॅसच्या फ्लेमवर आपल्याला हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। कांद्याला हलका सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे। आपण आता यात अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊ। 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट वापरते आहे। अद्रक लसूणची पेस्ट कांद्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। 1/2 मिनिटभर आपण हा कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित तेलात चांगली फ्राय करून घेऊ, म्हणजे अद्रक लसूणचाही कच्चटपणा कमी होईल। इथे कांदा, लसूण, अद्रकची पेस्ट आणि बाकीचे मसालेही तेलात चांगले फ्राय झालेले आहेत। आपण आता इतर मसाले टाकून घेऊ। त्यासाठी इथे मी 1 चमचा लाल मिर्च पावडर घेतलेली आहे, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा बिर्याणी मसाला, कुठल्याही कंपनीचा बिर्याणी मसाला वापरू शकता तुम्ही, 1/2 चमचा हळद। सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। मसाले चांगले मिक्स करून झाले की आपण त्यात हिरवी मिरची ॲड करू। इथे मी 2 हिरव्या मिरचींचे तुकडे करून घेतलेले आहेत। 1 सिमला मिरची घेतलेली आहे बारीक कापून। त्यानंतर 1 टोमॅटो घेतलेला आहे, टोमॅटोच्याही छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत। हे सगळे मसाले कमी गॅसच्या फ्लेमवर चांगले परतून घ्यायचे आहेत। आपण आता गॅस 2 मिनटासाठी बंद करू आणि यात दही ॲड करू। इथे मी 3 चमचे दही घेतलेलं आहे। दही टाकून मिक्स करून घ्यायचं आहे चांगले मसाले सगळे। पंधरा ते 20 सेकंद दही टाकून मी गॅस चालूच नाही केला, आता मी गॅस चालू करते।
इथे आपण हे सगळे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत। आपण आता यात पाणी ऐड करू। इथे मी 2 कप तांदूळ घेतलेले होते त्या हिशोबानेच पाणी ऐड करते। 2 कप तांदूळ असतील तर तांदूळ बुडेल एवढंच पाणी आपल्याला ऐड करायचं आहे। आपण आता यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ। मीठ टाकून मिक्स करून घेऊ। फुल गॅसच्या फ्लेमवर आपण या पाण्याला एक उकळी येऊ देणार आहोत। तुम्ही पाहू शकता इथे या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आपण आता गॅस कमी करून घेऊ आणि यात धुवून घेतलेले तांदूळ टाकू। तांदूळ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला इतकंच पाणी या पुलावमध्ये ठेवायचं आहे की तांदूळ बुडून थोडंसं पाणी वर राहील म्हणजे आपला हा पुलाव चांगला मोकळा मोकळा होईल। आपण आता यात फ्राय केलेली अंडी सोडू। आपण आता याच्यावर कापून घेतलेली पुदिन्याची पानं आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घेऊ। आता आपण कुकरचं झाकण लावून कमी गॅसच्या फ्लेमवर कुकरच्या 2 शिट्ट्या घेणार आहोत। इथे आपला अंडा पुलावचा कुकर चांगला गार झालेला आहे। आपण आता कुकर उघडून घेऊ। वा मस्तच, तुम्ही पाहू शकता किती छान असा रंग आलेला आहे आपल्या ह्या पुलावला आणि तांदूळही मस्त शिजलेले आहेत आणि छान मोकळे मोकळेही झालेले आहेत। तुम्हाला हा अंडा पुलाव कसा वाटला कमेंट करून सांगायलाही विसरू नका। तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।